नमस्कार, मी विशाखा संदीप अनपड, बीकॉम भाग एक, प्रोफेसर संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरची विद्यार्थिनी आपणा सर्वांना अभिवादन करते. जनता शिक्षण संस्था संचालित किसनवीर महाविद्यालय वाई आयोजित देशभक्त किसनवीर राज्यस्तरीय ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या व्यासपीठावरून मी तुम्हा सर्वांसमोर माझ्या विषयाची मांडणी करते. माझ्या विषयाचे नाव आहे ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे. मित्रांनो, शिक्षक हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय. शिक्षणामुळे मानवाने आपली प्रगती साध्य केली आहे. शिक्षण म्हणजे नेमके काय यावर प्राचीन काळातील अनेक लोकांनी आपापली मते मांडली आहेत. शिक्षण म्हणजे नेमके काय हे सांगताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी म्हणतात, स्वराज्याला स्वयंपूर्तीकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. स्वराज्याला स्वयंपूर्तीकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे समाज सुधारण्याचे साधन. शिक्षण म्हणजे देशाला पुढे घेऊन जाण्याचा एक मार्ग. शिक्षण म्हणजे संस्कार. मित्रांनो, या शिक्षणामुळे पिढ्यानपिढ्या घडवल्या गेल्या. अशा या पिढ्यानपिढ्या घडवणाऱ्या आणि पिढ्यांचा उद्धार करता शिक्षणावरच गतवर्षी कोरोना रूपी संक्रांत आली. शतकानुशतके सुरू असणारी पारंपरिक शिक्षण पद्धती प्रत्यक्षरित्या बंद पडली. सारेच हवालदिल झाले कारण शिक्षण थांबले. शिक्षण थांबणे म्हणजे मानवी विकास थांबणे. शिक्षण थांबणे म्हणजेच मानवी जीवन थांबणे. खरे तर मानवी जीवनाला थांबणे म्हणजे काय हे माहीतच नाही. ते एक प्रवाही व गतिमान असते. अशा या प्रवाही व गतिमान जीवनाला शिक्षणापासून गत्यंतर नाही. म्हणून मानवाने कोरोना संकटावर थांबलेल्या शिक्षणावर एक उपाय काढला आणि तो उपाय म्हणजेच ऑनलाईन शिक्षण. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षणामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले. आपल्या जीवनात हवे नको असलेले खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात झाले. वर्क फ्रॉम होमची संस्कृती, स्वच्छतेचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरतानेचे नियम आपल्या अंगवळणी पडत चालले आहेत. आपल्या जीवनात वैचारिक, व्यावसायिक, मानसिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचे बदल आपल्या आयुष्यात झाले. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजेच ऑनलाईन शिक्षण. मित्रांनो, आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या विद्यार्थ्याला चांगले शिक्षण व चांगले संस्कार मिळण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवत असत. मित्रांनो, लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला चांगले शिक्षण, आध्यात्मिक संस्कार, त्याचबरोबर शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले जायचे. यालाच गुरुकुल पद्धती असे म्हटले जायचे. नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. आपल्या देशात इंग्लिश स्कूल व महाविद्यालय आली. आज सर्वच विद्यार्थी या इंग्लिश स्कूल व महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मागील 5 वर्षात आधुनिक क्रांती होऊन देशात डिजिटल शिक्षणास सुरुवात झाली. आज सर्वच विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी COVID-19. मित्रांनो, COVID-19 म्हणजेच कोरोना. आज या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसून येते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यात ऑनलाईन शिक्षणाचे एक प्रकार आहे. खरं तर देशाच्या औद्योगिक क्रांतीनंतर देशाच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल घडून आले. ई एज्युकेशन अर्थातच ऑनलाईन शिक्षण हे देशभरात नाही तर जगभरातही लोकप्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. राज्य शासनाच्या या धोरणानुसार ऑनलाईन शिक्षण सुरू खरे केले तर आहेत, परंतु हे ऑनलाईन शिक्षण पारंपरिक शिक्षणास पर्याय ठरू शकेल का यावर चर्चा करणे व त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, शिक्षणाचा उद्देश चहू बाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व घडवणे हा आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होऊ शकतो तेवढा अन्य कशाचाही होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे विकासाचे पुढचे पाऊल टाकले जाऊन शिक्षक व विद्यार्थी या दोघांसाठी ज्ञानाचे भंडार उघडले गेले आहे. झूम, गुगल मीट, क्लासरूम स्टडी, काही जण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया राबवत आहेत. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळणार म्हणून एक जिज्ञासा, कुतूहल आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त पद्धती सुरुवातीला खूप छान आणि परिस्थितीनुसार सोयीस्कर देखील मानण्यात आली. कदाचित हे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना दोघांनाही ही वर्क फ्रॉम होमची एज्युकेशन पद्धती आवडली असेलही. पण हे डिजिटल शिक्षण कायमस्वरूपीसाठी इरास ठरू शकेल का? या आत्ताच्या अडचणीच्या काळात स्वीकारलेली ही एक पद्धती आहे. विद्यार्थ्यांनो, खरं तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासोबत त्यांचा मानसिक व सर्वांगीण विकास होणे देखील तितकेच आवश्यक आहे. ते या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमधून करता येत नाही. शिक्षकांच्या मते प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही बनला पाहिजे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, एका नाण्याला जशा दोन बाजू असतात
ऑनलाईन शिक्षणाच्याही दोन बाजू आहेत. एक म्हणजे फायदे आणि दुसरे म्हणजे तोटे. फायदे म्हणजे सकारात्मक गोष्टी आणि तोटे म्हणजे नकारात्मक गोष्टी. मित्रांनो, ऑनलाईन कक्षा एक वरदान है. ऑनलाईन कक्षा एक वरदान है. कोरोना को जवाब है. ना रुकेंगे हम ना थकेंगे हम. ना रुकेंगे हम ना थकेंगे हम. भारत के भाग्य में विधाता बनेंगे हम. भारत के भाग्य में विधाता बनेंगे हम. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोट्यांमध्ये त्याच्या सकारात्मक बाजू विचारात घेतल्या तर कोविड-19 कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी घर बसल्या शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधू लागला आहे. शिक्षक नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक काळातील टेक्नोस्नेही शिक्षक बनत चालले आहेत. पूर्वी शाळेत जाण्यासाठी लागणारा वेळ, 6 ते 7 तास शाळा, इतर शिकवणीसाठी लागणारा वेळ वाचण्यास मदत झाली आहे. आज विद्यार्थी अभ्यास करतो आहे की नाही यावर पालक लक्ष ठेवू लागले आहेत. मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे याऐवजी विद्यार्थी अध्ययनात व्यस्त होऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या या गोडीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभ्यास करण्यास गोडी निर्माण होऊ लागली आहे. यूट्यूबसह इतर तंत्रांचाही योग्य पद्धतीने वापर केला गेला आहे. हे सर्व जरी असले तरी त्याच्या नकारात्मक बाजू देखील विचारात घेणे तितकेच आवश्यक आहे. एक विद्यार्थी शिक्षक जोपर्यंत विद्यार्थ्याला समोर बसवून शिकवत नाही तोपर्यंत या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत सहजीवता निर्माण होणार नाही. एक शिक्षक जेव्हा विद्यार्थ्याला शिकवत असतो तेव्हा त्यांच्याशी साधला जाणारा भावनिक संवाद देखील या प्रक्रियेत अत्यंत आवश्यक असतो. मित्रांनो, परिस्थितीच्या या मैदानात यंत्रदेयी तंत्राला मत. परिस्थितीच्या या मैदानात यंत्रदेयी तंत्राला मत. मातीला जर आकार द्यायचा असेल तर लावावाच लागेल हात. मातीला जर आकार द्यायचा असेल तर लावावाच लागेल हात. मित्रांनो, विद्यार्थी हा 90% अनुभवातून शिकत असतो व तो अनुभव त्याला या शिक्षण पद्धतीमधून घेता येत नाही. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या 4 शैली आहेत. त्यात म्हणजे बसून, ऐकून, स्पष्ट करून आणि कृतीतून शिकवण्याचा समावेश होतो. मित्रांनो, शिक्षक विद्यार्थ्यांना जेव्हा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुरू असते तेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला काय शिकवत आहे हे जर विद्यार्थ्याला समजले नाही तर यामध्ये खूप मोठी समस्या निर्माण होते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलेले समजते आहे का नाही हे जर शिक्षकाला समजत नाही त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याचे समाधानही मिळत नाही. दुसरी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल, संगणक अशा ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भांडण होण्याची समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तासन तास विद्यार्थी लॅपटॉप, संगणक, मोबाईल पुढे बसल्यामुळे त्याला कानाचे तसेच डोळ्याचे आजारही उद्भवू लागले आहेत. विद्यार्थी आज तासन तास ऑनलाईन राहू लागले आहेत त्यामुळे अपेक्षाभार्य व्हिडिओ पाहण्याची शक्यता देखील वाढली आहे. विद्यार्थी वर्ग मित्र व मैत्रिणींशी भेट होत नसल्यामुळे एकलकोंडे होण्याची भीती वाढू लागली आहे. काही शाळांमध्ये आवश्यक भौतिक साधने उपलब्ध नाहीत त्यामुळे काही तासांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात. यातील सर्वात घातक प्रकार म्हणजे स्क्रीन टाइम हा आहे. स्क्रीन टाइममुळे मेंदूतील चेतापेशी डॅमेज होतात त्यामुळे अँटीजम हा आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. विद्यार्थ्याच्या मेंदूतील पेशी तुटत नाहीत परंतु त्यामुळे स्वमग्नता येण्याची शक्यता देखील वाढली आहे. यामुळे विद्यार्थी हा स्वमग्न होतो हे मत मानसशास्त्रज्ञांनी देखील मांडले आहे. या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शिस्तीची कमतरता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विद्यार्थी हे बेशिस्त होऊ लागले आहेत. मित्रांनो, ऑनलाईन शिक्षणाचे फायदे व तोटे या संदर्भात शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की संपू दे हे सर्व एकदा, माऊसच्या सोबत घेऊ दे हातामध्ये खडू. संपू दे हे सर्व एकदा, माऊसच्या सोबत घेऊ दे हातामध्ये खडू. शाळेसारखी शाळा भरता विद्यार्थी लागतील पुन्हा घडू. शाळेसारखी शाळा भरता विद्यार्थी लागतील पुन्हा घडू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.